आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकारच्या विरोधात कोल्हापुरातून काँग्रेसने केली जनसंघर्ष यात्रेला सुरुवात. विधानसभा लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण गरम होत आहे. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या विरोधात काँग्रेस पक्षातील सर्व नेते मंडळी एकत्र येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी रथयात्रेचा शुभारंभ झाला. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी रिघ लागली होती. यावेळी सर्वच नेते एका छताखाली आल्यामुळे कार्यकर्त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झालेलं होतं. केशवराव भोसले येथे मेळावा झाला तर सायंकाळी कळंबा येथे पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी अनेक नेत्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. तसेच कार्यकर्त्यांना मोठ्या ईर्षेने रस्त्यावर उतरून विरोध करा असे आवाहन करण्यात आलं. यावेळी मलिक खरगे, नसीम खान, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, तावरे कल्लाप्पांना आवाडे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात, अनेक मान्यवरांसह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा सरकारची फसवेगिरी या गीताचा शुभारंभ खरगे यांच्या हस्ते करण्यात आला. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. हे राज्य पुढे जाण्याचा प्रयत्न, राज्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने या राज्यातल्या नेतृत्वाने या ठिकाणी केला. परंतु आज दुर्दैवानं जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. समाजामध्ये वितुष्ट निर्माण करून वेगवेगळ्या पद्धतीने समाज घेऊन जाण्याची भूमिका भाजपची मंडळी या ठिकाणी करताना दिसत आहे. साहेब, जनसंघर्ष यात्रा कोल्हापूरमध्ये होणार. दररोज या ठिकाणी रेकॉर्ड घेतला जातोय, किती लोक येणार आहेत, कुठल्या गावातले मोटरसायकल येणार आहेत, तुम्ही कोण येणार आहे याची सगळी माहिती गोळा करायचं चाललंय. मला कळत नाही की काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा कोल्हापूरमध्ये सुरू होते याचा जनतेला आनंद आहे, भाजपनं का धसका घेतला याचा मला काय कुलगाडा या ठिकाणी होत नाही. आणि मला आज ही सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होते. साहेब, या निमित्ताने मला फार काही बोलायचं नाही. संध्याकाळी करताय हा जनसंघर्ष, तरुण मुलांच्या नोकरी करताय हा जनसंघर्ष, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढलेल्या महागाईच्या विरोधामध्ये आहे. आणि हा जनसंघर्ष हा या राज्यामधल्या ज्या काही खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये आहे. आणि मला असं वाटतं ते काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे. खरं म्हणजे इथं सर्व कार्यकर्ते या जिल्ह्यामधले उपस्थित आहेत. मी पण 10 वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरगे साहेब हा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे सांगतो. पण या जिल्ह्यामध्ये आता चर्चा करत असताना या जिल्ह्यामध्ये 2 लोकसभेचे मतदारसंघ आहेत. आणि आम्हाला सर्वांना असं वाटतं की कोल्हापूर शहरातली लोकसभेची जागा ही खऱ्या अर्थानं काँग्रेसची जागा होती. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा या कोल्हापूर शहराची काँग्रेस पक्षाची खासदारकीची जागा ही आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सुद्धा इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल असं मला स्वतःला या ठिकाणी वाटतं. या जिल्ह्यामध्ये सर्व मतदारसंघ हे काँग्रेसला मानणार आहे. गट तट सगळे विसरून आता कालपर्यंत काय घडलं आता कुणी यावर फारशी काही चर्चा करावी असं मला वाटत नाही. कारण आज वेळ आलेली आहे की 2019 ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अंतिम डेड लाईन. पाटील साहेबांनी जी काय या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी भूमिका घेतली आहे. एक नेता कसा असावा तर उघड झालपणे या ठिकाणी छाती ठोकपणे या ठिकाणी भाजपला संघर्ष करण्याची ताकद आणि हिंमत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात कुणाची आहे तर मी म्हणेल कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांची आहे. हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्हाला दिसून येते. महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी जिंकली. या ठिकाणी आज या जिल्ह्यामध्ये एक मंत्री आहे. आता त्या यावर फारसं काही मी बोलणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये संघर्षावर या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाचा टाकून टिकवणं आणि वाढवण्याची भूमिका आज या जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली करतायत. एक जिल्ह्याचा आणि राज्याचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मनापासून मला याचा सार्थ अभिमान आहे. मी एवढंच बोलेल की आता आपण जिद्दीने आणि पेटून उठूयात. केवळ या सांगली या कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वच्या सर्व आमदार काँग्रेस पक्षाच्या विचाराचे कसे निवडून येतील यासाठी आपण काम करू. ओढच बोलून या ठिकाणी थांबतो. अतिशय थंड डोक्याने त्यांनी पुरोगामी विचाराचा पुरस्कार करणारे डॉक्टर दाभोळकरांची ज्यांनी हत्या केली, आज कॉम्रेड पानसरे यांची हत्या आज मोकाट आहे. परंतु हे सरकार एक शब्दही बोलत नाही. माझं ते आलं पाहिजे की खऱ्या अर्थानं हे सरकारच हे सगळ्या पुरोगामी विचाराच्या लोकांचे
छुपे मारेकरी आहे असं म्हटलं तर हरकत नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण गेले अनेक वर्ष, 3-4 वर्ष आम्ही सातत्यानं त्याचा पुरस्कार करतोय. सरकारच्या पाठीमागे आमची भूमिका, सरकारला आम्ही दाब विचारतोय. मागच्या 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी महाराष्ट्राच्या SIT ने CBI ने आरोप या ठिकाणी आपला अहवाल दिला की आम्हाला सरकार केव्हा जाणार आहे त्याचा मुहूर्त तयार करून टाका. मी लोक तुम्हाला धन्यवाद देतो. आज महाराष्ट्रामध्ये एवढे खड्डे झालेले आहेत, खड्डे मुक्त महाराष्ट्र करायचे रोज घोषणा आहे, रोज बोलतो सांगतात. आता म्हणजे आता त्या पुढे रस्ता शोधून खरं गाडी आपल्याला खड्डा चुकून गाडी चालवा लागायची, आता रस्ता सोडून गाडी चालवा लागायची अवस्था महाराष्ट्राची आहे. म्हणजे इतका भ्रष्टाचार रोखला आहे, अधिकाऱ्यांचे खिसे भरले जातात, मंत्र्यांची घरे भरले जात आहेत, इतका महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार पकडलेला आहे. आणि मग दुर्दैवाने या सगळ्याचा विरोध करताना आपण सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते खरं म्हणजे पेटून उठले पाहिजे. खड्ड्याचा मुद्दा सांगायचं पाहिजे. खरं म्हणजे सांगत असताना पुन्हा शिवसेनेचे जे युवा नेते आहेत आदित्य ठाकरे, त्यांच्या गाडीला टायर फुटला खड्ड्यात, नाशिकला येताना खड्ड्यामध्ये आलो, ते म्हणजे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं. आता उद्धव साहेबांचं तर नियंत्रण सुटलेलं संघटनेवरचं, त्यांचे आता 230 वेळा झाल्यात सरकारमधून बाहेर पडण्यात विचार देण्यामध्ये. खरं म्हणजे नियतीन हा दिलेला शिवसेनेला एक प्रकारचा इशारा आहे. आता यावेळी फक्त तुमचा टायरच फुटलेला आहे, उद्या महाराष्ट्राच्या निवडणूक होऊ द्या, तुमचं मतं नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा आता शिवसेनेमध्ये आणि मित्रांनी सांगितलं पाहिजे.